तर जमशेद सय्यद यांची पाथर्डी तालुका काँग्रेस डॉक्टर सेलच्या पाथर्डी तालुका अध्यक्षपदी निवड. अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्याचा वैद्यकीय क्षेत्रासह इतरही क्षेत्रात ठसा उमटविणारे डॉक्टर जमशेद सय्यद यांची पाथर्डी तालुका काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉक्टर जमशेद सय्यद यांनी कोरोना काळात शहर व तालुक्यात आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी जी काही मदत करता येईल ती केली. तसेच इतर वेळेतही आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांसाठी जे काही सहकार्य करता येईल त्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. त्यांची ही सेवाभावी वृत्ती पाहून पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर शहानवाज शेख व करंजी पंचायत समिती मंडळगण अध्यक्ष संपतराव क्षेत्रे यांच्या विशेष शिफारसीनुसार त्यांची पाथर्डी तालुका काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर कार्यक्रम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतनगर संगमनेर येथील कारखान्याचे गेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पाथर्डी तालुक्यातून डॉक्टर जमशेद सय्यद यांना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनोज राका यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादासाहेब थोरात, पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर शेख, करंजी पंचायत समिती मंडळगण अध्यक्ष संपतराव क्षेत्रे, साखर कारखाना संचालक डॉक्टर तुषार दिघे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनोज राका यांनी डॉक्टर सेलचे कार्य हे काय असते ते समजावून सांगितले. ज्याप्रमाणे रक्ताला जात धर्म देश नसतो त्याचप्रकारे डॉक्टरांना सुद्धा कोणताही जाती धर्म पंथ असा न करता आलेल्या सर्व समाजाच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना उपचार दिले जातात. त्याची शिकवण जी काँग्रेसची आहे सर्व धर्म संभाव त्याच प्रकारची ही आमच्या डॉक्टर सेलची थीम किंवा डॉक्टर सेलचं कार्य त्या पद्धतीतच चालणार आहे. समाजामध्ये एकोपा वाढावा, परस्परांमध्ये जे काही दुहीचं आणि विष कालवलं जातं ज्याप्रमाणे आता पंजाबमध्ये ज्यादा महत्त्वाचं घडतं आहे आणि त्याच्यावरनं कॅनडा आणि भारताचे संबंधसुद्धा बिघडले आहेत, तर ही सगळी दुही जी आत्ताच्या सरकारने आणली आहे ती आम्ही दुही जी आहे ती आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करणार. आणि डॉक्टर सेलच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये काँग्रेसचा जो जनाधार आहे सर्वसामावेक तो सांगून डॉक्टरांनी जे काही काम केलेत समाजात ते डॉक्टरांपुढे आणून गोरगरीब जनतेला ज्या ठिकाणी काही महत्त्वाचे किंवा काही महाग उपचार असलेले आजार जे आहे त्या ठिकाणी त्यांना कल्पना नसते का कोणत्या स्कीममध्ये किंवा आपल्या जवळ कोणता हॉस्पिटल आहे, तर आमच्या डॉक्टर सेलमार्फत आम्ही तळागाळात एक्झाम्पल कॅन्सरचा पेशंट हृदयविकाराचा पेशंट तो आला आणि त्याला जो काही लाख दीड लाख पाच लाख खर्च झेपत नाही त्यावेळेला ज्या काही शासकीय योजना आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करून त्या रुग्णाला त्याचं पूर्णपणे गाईडच न करता त्या ठिकाणचे त्याला जवळ असलेलं हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये आमची असलेली ओळख त्या PROशी त्यातल्या डॉक्टरांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून त्या रुग्णाला योग्य तो कमी खर्चात किंवा मोफत उपचार देण्याच्या दृष्टीने मोठी चळवळ या तालुक्याच्या माध्यमातून पूर्ण नगर जिल्हा आणि महाराष्ट्रात उभी करत आहोत. या कार्यक्रमास राजेंद्र कानवडे, भागवत वीर, मिलिंद कानवडे, दादा घुले, सुरेश झावरे, बाळासाहेब आढाव, प्रशांत भागवत, राहुल झावरे, डॉक्टर नीलम पाटणी, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर गुलाब शेख, डॉक्टर सचिन चौधरी, डॉक्टर सचिन काळे, डॉक्टर अरुण बोंबले, डॉक्टर सुजित तांबे, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर सोपान कर्डिले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर शेख यांनी डॉक्टर जमशेद सय्यद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आज पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी पाथर्डी तालुक्यातील एक तरुण डॉक्टर जे नेहमी आम्ही पाहत आहोत गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा अत्यंत सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून करत आहे आणि आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे
की एक तरुण डॉक्टर डॉक्टर जमशेद सय्यद हे पाथर्डी तालुक्यातील राहणारे मिरी या गावचे, परंतु पूर्ण तालुक्यामध्ये त्यांची लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी असलेली तळमळ आणि त्यांचे प्रयत्न हे सर्व पाहता आज आमचे काँग्रेसचे राज्याचे नेते माजी महसूल मंत्री विधिमंडळ पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरसाहेब यांच्या हस्ते आज त्यांना राज्याचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर राकासाहेब आणि जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर दादासाहेब थोरसाहेब यांच्या सर्वांच्या प्रमुख मान्यतेने आणि उपस्थितीमध्ये थोरसाहेब यांनी आज त्यांना पाथर्डी तालुका डॉक्टर सेल काँग्रेस पार्टी याचं नियुक्तीचं त्यांना पत्र दिलं. तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे की त्यांच्या नियुक्तीमुळे आज आम्ही पाथर्डी तालुक्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य रुग्णांना मदत करण्याचं जे आमचं कर्तव्य आहे ते पार पाडण्यात निश्चितच यशस्वी होऊ. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून जे आमचे तालुक्यातील गरीब रुग्ण आहेत ज्यांना वैद्यकीय सेवेची अत्यंत गरज आहे आणि ज्यांना शासकीय पातळीवर कोणत्याही ठिकाणी मदत होत नाही अशा रुग्णांना गरिबांना डॉक्टर जमशेद सय्यद यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे मदत करण्यात यशस्वी होऊ याचा या ठिकाणी मला विश्वास वाटतो आणि डॉक्टर जमशेद सय्यद यांना मी त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर जमशेद सय्यद यांच्या निवडीची वार्ता परिसरात कळताच साईदीप हॉस्पिटलचे डॉक्टर अनिकेत कुऱ्हाडे, साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर SS दीपक, डॉक्टर संदीप कळमकर तथा परिसरातील अनेक डॉक्टर व मित्रपरिवाराने डॉक्टर जमशेद सय्यद यांना या निवडीबाबत शुभेच्छा दिल्या.